कर्मचारी बंधू भगिनींना विनंती आहे की आज परिस्थिती सगळ्यांचीच खराब आहे आणि भीती सर्वांमध्येच आहे. नोकरी जाईल का, भविष्यात काय होईल, कोर्ट तारीख पे तारीख देईल का, आणि जर विलिनीकरणाला खूप वेळ लागला तर काय करायचं. तर एक लक्षात ठेवा, विलिनीकरणाला वेळ लागणार नाही. 12 आठवड्याची समिती दिली, तिची शेवटची तारीख 20 तारीख आहे. पण कर्मचाऱ्यांची मानसिकता कशी आहे हे अधिकाऱ्यांना आणि सर्वांनाच माहिती आहे. कर्मचारी एसटीचा कर्मचारी हा भित्र आहे आणि याचाच फायदा सरकार घेत आहे, कारण त्यांना विलिनीकरण द्यायचं नाही. त्याच्यामुळं भीतीचं वातावरण तुमच्यामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. आता जी नवीन भरती म्हणतात 60 वर्षाच्या पुढच्या कोरोना काळामध्ये 50 वर्षाच्या पुढच्या माणसाला ड्युटीवर जाण्याचा अधिकारच नाही आहे, तर ही 60 वर्षाच्या पुढची भरती करतात. आज एक व्हिडिओसुद्धा ऑडिओ क्लिप व्हायरल आहे बघा, त्याच्यामध्ये स्वतः शेखर चने साहेब किंवा म्हणतात की आमच्याकडे आहे त्या लोकांनाच पगार देण्यासाठी पैसे आणि जे आम्ही नवीन लोकांना जॉईन करून घेतोय 60 वर्षाच्या पुढल्या त्यांना फक्त 8, 10, 15 किंवा 1 महिन्यासाठी घेतोय, कायमस्वरूपी नाही. आणि एक त्याच्यामध्ये एक माणूस बोलतोय की मी प्रशिक्षित आहे, मला ड्युटीवर घ्या, आम्ही फ्रीमध्ये काम करतो. तरीसुद्धा ते काय म्हणतात की आमच्याकडे आहे त्या लोकांना द्यायला पैसे नाहीत, तुम्हाला आम्ही आताच घेऊ शकत नाही. तर विचार करा, आज एसटीकडे पैसे नाही आहेत. आपणसुद्धा हे सोचलंय की 2-3 महिने आपल्या पगारी झाल्या नाहीत, आत्महत्या केल्या त्याच्यानंतर पगारी झाल्या. तर जर कायमस्वरूपी नोकरी वाचवायची असेल आणि पुन्हा इथून पुढे 6-6 महिने पगारी होणार नाहीत जर आता ड्युटीवर गेले तर विचार करा. एसटीचं जर शासनात विलिनीकरण झालं तर आपल्या पगारी वेळेवर होतील. आणि हायकोर्टानुसार एसटी महामंडळ हे संविधानानुसार महाराष्ट्र शासनामध्ये येतं, आर्टिकल 12 असा उल्लेख आहे. त्याच्यामुळं कोर्टानुसार विलिनीकरण होतं. जरी कोणी म्हणत असेल की न्यायालयानुसार विलिनीकरण होत नाही तर त्याला संविधान नीट वाचा म्हणावं आणि काळजी करू नका, घाबरू नका. परिवहन मंत्री जरी म्हणत असतील की बडतर्फ लोकांना ड्युटीवर घेणार नाही तर परिवहन मंत्र्यांना एक सांगा की हायकोर्टाचा निर्णय तुम्हाला ऐकावा लागतो की नाही. तर हायकोर्टाचा निर्णय अंतिम असतो आणि हायकोर्टानुसार आपण दुखवट्यामध्ये आहोत, संपामध्ये नाही. पण जे कर्मचारी ड्युटीवर जातील ते अजय कुमार गुजर यांनी दिलेल्या नोटीसानुसार संपातून ड्युटीवर जातील, त्यांच्या नोकऱ्या कोणी वाचू शकत नाही. त्याच्यामुळं राहायचं आहे तर सुरक्षित राहायचं आहे तर दुखवट्यामध्ये राहा. ड्युटीवर जर गेला तर संपातून ड्युटीवर गेलात कारवाईला तुम्हाला बळी पडावं लागेल. त्याच्यामुळे अंतिम आदेश हायकोर्टाचा येईल त्यावेळेस पूर्ण पगारही मिळणार आहेत. पूर्ण पगारी 29 तारखेपासून जे जे दुखवट्या माहीत आहेत त्या सर्वांच्या पगारी मिळणार आहेत. घाबरायची गरज नाही, थोडासा वेळ लागेल पण पगारीसहित स्वाभिमानानं महाराष्ट्र शासनामधून ड्युटीवर जा. धन्यवाद.